हेलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्राइट फ्यूचर क्लासेस। नमस्कार मित्रांनो, ब्राइट फ्यूचर क्लासेस या यूट्यूब चैनल वर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत 9th स्टँडर्ड चैप्टर नंबर 8 यूजफुल एंड हार्मफुल मायक्रोब्स। ह्या चैप्टरची टोटल एक्सरसाइज मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत। या आधी मित्रांनो आपण चैप्टर नंबर 1 पासून ते चैप्टर नंबर 7 पर्यंत ऑल एक्सरसाइज आपण स्टडी केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता। तसेच त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। मित्रांनो, आपल्या ब्राइट फ्यूचर क्लासेस या चॅनलच्या माध्यमातून आपण सायन्सच्या टोटल एक्सरसाइज या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ह्या एक्सरसाइज अभ्यासून घेण्यासाठी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। चला तर मग मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या एक्सरसाइजला। पहा मित्रांनो, आपण करणार आहोत एक्सरसाइजला सुरुवात। आपल्याला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलाय मित्रांनो, पहा चॅप्टर नंबर 8 मध्ये यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स याच्यामध्ये म्हटलं आपल्याला कम्प्लीट द स्टेटमेंट युजिंग द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दोज गिविंग बिलो एक्सप्लेन द स्टेटमेंट। म्हणजे आपल्याला काय सांगितलं मित्रांनो, लक्षात घ्या, जे काही आपल्याला खाली जे काही रिकाम्या जागा दिल्या आहेत त्यांच्यामधले योग्य असे करेक्ट ऑप्शन आपल्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांचं आपल्याला एक्सप्लेन करून आन्सर द्यायचे आहेत। मग पण आपल्याला दिलं या ठिकाणी फर्स्ट इस्ट म्हटल्या ठिकाणी रिप्रोड्यूस अ सेक्शुअल बाय द डॅश डॅश मेथड, बडिंग मेथड। त्यानंतर टॉक्सिन ऑफ फंगल ऑर्गन आर कॉल डॅश डॅश मायक्रो कॉन्टेन्ट सांगतो। त्यानंतर आपल्याला तिसरं दिलंय सी लंग्स म्हटलंय प्लांट्स अँड प्रोड्यूस मोर प्रोटीन्स ड्यू टू डॅश डॅश, तर आपण या ठिकाणी सांगू शकतो त्याची जी आन्सरिंग आहे ती म्हणजे रायबोझियम। म्हणजेच या क्वेश्चन नंबर 1 मध्ये ज्या फिलिंग द ब्लँक्स आहेत मित्रांनो ते आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि जे क्लिअर केलेले आहेत जे पण या ठिकाणी कम्प्लीट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहेत राईट द नेम ऑफ मायक्रोब फाउंड इन फॉलोमिंग फूड मटेरियल्स, खालील जे काही घटक आहेत मटेरियल त्याच्यामध्ये कोणते या ठिकाणी मायक्रोब्स आढळतात हे आपल्याला विचारलेलं आहे। जसं योगर्ट आहे त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिल्स आहेत, अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी कोणते आढळतात ते तुमच्या समोर आहे मित्रांनो। टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो। पहा आपण आपल्या या एक्सरसाइज मध्ये कमी शब्दात अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने आपली एक्सरसाइज तयार केलेली आहे जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने आणि तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे। म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित स्टडी करा। त्यानंतर वळणार आहोत मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे। पहा क्वेश्चन नंबर 3 आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट अँड सेव वे इट इज द ओड वन। ऑड वन म्हणजे ज्या ठिकाणी म्हटलंय मित्रांनो पहा वेगळा घटक ओळखून तो वेगळा का आहे हे आपल्याला विचारलेला आहे। त्याच्यातलं फर्स्ट दिलंय आपल्याला ए आणि त्या ए मध्ये आपल्याला दिलंय पहिला न्यूमोनिया, त्यानंतर टायफॉइडिया म्हणजे त्यानंतर तुम्हाला सांगितले घटस्फोरणी कांजण्या वगैरे ह्या ज्या काय आहेत ओके चिकपे चिकन पॉक्स कोलेरा यांच्यामध्ये वेगळा काय आहे तर न्यूमोनिया आहे। का आहे कशासाठी आहे तेही तुम्हाला एक्सप्लेन करून दिलंय। लॅक्टोबॅसियल्स आहे रिझायबल आहे त्यानंतर हिस्ट आहे आणि क्लोरेस्टेट या ठिकाणी आहे तर मग यांच्यातला वेगळा काय तो तुमच्या समोर आहे याचंही तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मित्रांनो। त्याचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करून दिलेलं आहे। ओके टेक अ स्क्रीनशॉट अँड कम टू द नेक्स्ट क्वेश्चन। या 3 नंबर क्वेश्चनचा आपण अभ्यास केल्यानंतर वळणार आहोत क्वेश्चन नंबर 4 कडे। क्वेश्चन नंबर 4 गिव्ह सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो। काय म्हटलंय पहा फॉर्मा म्हटलं या ठिकाणी अक्युमिनेट ऑन द सर्फेस ऑफ दाल केव फ्रॉम फॉर अ लॉन्ग टाइम इन समर। म्हणजेच या ठिकाणी म्हटलं आहे की उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेला वर्णाला जो आहे तो फेस काय तो ते विचारलंय। त्याच्यानंतर सेकंड वाय आर नेथल बॉल्स कीप विथ क्लोथ टू बी पुट अवे। म्हणजे जे नेप्थॉल बॉस म्हणजे डांबराच्या गोळ्या ज्या आहेत ह्या डांबराच्या गोळ्या कपड्यांमध्ये का ठेवल्या जातात हे आपल्याला विचारलंय आणि त्याचं योग्य रिझन तुमच्या समोर आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 सुद्धा आधी तुम्ही या 4 स्क्रीनशॉट घ्या। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहेत राईट डाऊन द मॉडल्स ऑफ इन्फेक्शन अँड द प्रिव्हेंटिव्ह मेन्शन्स अगेन्स्ट फंगल डिसेसेस। म्हणजेच आपल्या याच्यामध्ये जे काही कवकजन्य रोग आहेत याच्या प्रसारासाठीचे जे माध्यम आणि त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक घटक कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहे ते इथं आपल्या समोर दिले मित्रांनो।
ओके टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, आधी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पहा जो काही क्वेश्चन नंबर 5 आहे इथे नंतर या ठिकाणी तो आपला या ठिकाणी कंप्लीट होतो, पहा इथे कंप्लीट होतो आणि मग नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे मॅच द पेयर्स। ओके तर मग मॅच द पेयर्स मध्ये आपल्याला दिलाय ते डायरेक्ट आंसर करून दिले आहेत समोरासमोर। ओके तुमच्या लक्षात येईल पहा ए बी डी सी असे यांची उत्तरं आहेत, टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर वळणार आहोत क्वेश्चन नंबर 7, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन आहे विच वैक्सीन्स आर गिवन ऑफ निफ्टन्स अँड वे, म्हणजे ज्या ठिकाणी म्हटलंय लहान मुलांना लसी काय दिल्या जातात आणि का दिल्या जातात आणि काय दिल्या जातात ते आपल्याला विचारलेलं आहे। ओके तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं इन्फेंट्स अँड त्याची वाय म्हटलेलं आपल्याला, म्हणजे लसी कोणकोणत्या लसी दिल्या जातात आणि काय दिल्या जातात। ओके हाऊ इज अ वॅक्सिन इज प्रोड्यूस, काय म्हटलंय वॅक्सिन प्रोड्यूस म्हणजेच या ठिकाणी लशी कशा तयार होतात हे विचारलेलं आहे। उद्योगही उत्तरं तुमच्या समोर आहेत, टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे, क्वेश्चन याच्यातला 7 मधला आपण पुढचा सी आणि डी आणि ई पाहणार आहोत, जोही तुमच्या समोर आहे। हाऊ डू म्हटलं अँटीबायोटिक्स क्युअर डिसेसेस, डी म्हटलेला आहे आर द अँटीबायोटिक्स गिव्ह टू ह्युमन्स अँड अॅनिमल्स दे सेम वे, आणि ई म्हटलंय वाय इट इज नेसेसरी टू सेफ्टी स्टोर द पॅथोजिन्स ऑफ डिसेस अगेन्स्ट विच वॅक्सिन्स आर टू बी प्रोड्यूस्ड। असे आपल्याला तिन्ही दिले सी डी आणि ई, टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा मित्रांनो अतिशय व्यवस्थित आणि समजून आपण कमी शब्दांमध्ये इफेक्टिव्ह पद्धतीने आपण आपली एक्सरसाइज तयार केलेली आहे। टेक अ स्क्रीनशॉट, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो जर आपण या एक्सरसाइजचा जर विचार केला तर आपल्या एक्सरसाइजमध्ये आपण कमी शब्दांमध्ये अतिशय परिणामकारक आपण एक्सरसाइज आपली बनवलेली आहे। मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण टोटल एक्सरसाइज कंप्लीट करणार आहोत, यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिअर करा मित्रांनो, कारण आपण अदर सब्जेक्ट सुद्धा इतिहास असेल भूगोल असेल मराठी असेल इंग्लिश असेल या सर्व विषयांच्या सुद्धा स्वाध्याय वर्कशॉप आपण अभ्यासणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। त्यानंतर पहा पुढचा या ठिकाणी क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची ती थोडक्यात। आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत, पहिला आहे व्हॉट आर द बोर्ड म्हटलं स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, नंतर व्हॉट इज द फर्मेंटेशन अँड डिफाईन्ड अँटीबायोटिक्स, असे आपल्याला या ठिकाणी काय केलंय मित्रांनो 3 प्रश्न विचारलेले आहेत, 3 प्रश्न तुमच्या समोर आहेत। टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो। पहिल्या याच्यामध्ये म्हटलंय व्हॉट आर बोर्ड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, म्हणजे ज्या ठिकाणी विस्तृत प्रतिजैविके म्हणजे काय, व्हॉट इज अ फर्मेंटेशन किंव म्हणजे काय, आणि डिफाईन्ड अँटीबायोटिक्स म्हणजेच आपल्याला जे काही डिफाईन करायचं आहे डेफिनेशन लाईनची अँटीबायोटिकची ती विचारली आहे ती कम्प्लीट करायची आहे, या ठिकाणी आपण ती क्लिअर केलेली आहे मित्रांनो। पहा मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चॅप्टर 8 जे आहे हार्मफुल आणि युजफुल मायक्रोब्स यांची टोटल एक्सरसाइज मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे। आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स, पुन्हा भेटूया पुढच्या एक्सरसाइजमध्ये।